भोईर यांना विनंती असेल, राजेश भोईर पुढे यायचं आहे आणि रोहित पाटील यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. रोहित पाटील पुढे यायचं आहे. हा आपला साई क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती देवेंद्र धसाडे उपस्थित आहेत. देवेंद्र धसाडे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी नितेश अष्टमकर यांना विनंती करतो की आपण देवेंद्र धसाडे यांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे देवेंद्र धसाडे यांचं स्वागत केलं जाणार आहे. तिकडे जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत खेळाकडे. त्याच्यामुळे मी तुमचा फार वेळ घेणार नाही आहे, पण व्यासपीठावरती काही महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित झाल्या, त्यांचं स्वागत करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे हा कार्यक्रमाचा भाग हे समजून मी इथे थांबतोय आणि वळतोय कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू वन्स अगेन आकाश मांजरेकर अँड सौरभ भुरे. धन्यवाद सर. उडियात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय सुरुवातीच्या चेंडूवरती हाणामारी सुरू झाली आहे आणि ही हाय वोल्टेज मॅच आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांचा प्रत्येक चेंडूवरती नजरा आहेत आणि नजरा तर खिळल्या जाणार आहेत, कारण ही क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो, APL अलिबाग प्रीमियर लीग, अद्भुत अविश्वसनीय क्रिकेटची स्पर्धा. यावेळचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये असताना मात्र एक चांगला निर्णय घेतलाय, चांगला कॉल घेतलाय आणि एकेरी धाव पाहायला मिळते. 9 ऑन अ स्कोरबोर्ड, 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. ऋषिकेश राऊत लेदर क्रिकेटमधील एक खेळाडू आपण पाहतोय, ज्याने आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची छाप उमटली आहे आणि मी खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं वाटेल मला, ते म्हणजे अर्थातच जे हनुमान फकीरपाडा संघाचं सुद्धा, कारण त्यांनी एक चांगली टीम निवडली आहे. कारण ऋषिकेशसारखा प्लेयर संघामध्ये निवड करणं एक महत्त्वाचा आणि एक चांगला ट्रम्प कॉल. यावेळचा चेंडू बॅकफूटवरून जस्ट कट केला जातोय, डिफेन्सिव्ह फटका आहे, एकेरी धाव घेतली जाते. अक्षयचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण मित्रांनो अक्षय पाटील अर्थातच मोन्या, ज्याला आपण हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणतो किंबहुना मोठे फटके खेळण्यासाठी ज्याला ओळखले जातो, तो ज्यावेळेला सावध पवित्रा घेतो ना त्यावेळेला समजून जायचं की आज अक्षय जबाबदारीनिशी खेळणार आहे आणि संघ कर्णधार म्हणून त्याला ही जबाबदारी पुढे नेणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही एक काळाची गरज आहे मित्रांनो. मोठा फटका, लॉफ्टेड फटका, तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हान याचं एक उत्तम उदाहरण सौरभ, आपण तसं पाहिलं तर ऋषिकेश राऊतची तशी उंची फार मोठी नाही आहे, शरीर यष्टी तितकीशी मोठी पाहायला मिळत नाही आहे, मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर वापर कसं करावं आणि लेदर क्रिकेटमध्ये आले त्याच्यामध्ये आलेलं निष्णातपणा हे त्याने मैदानावरती खऱ्या अर्थानं दाखवून दिलं आहे. एक अफलातून फटकेबाजी त्याच्या बाजूने पाहायला मिळाली आहे आणि एक चांगला क्रिकेटपटू आपण कसा असू शकतो, संयमता कशी असावी, चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान, खराब चेंडूंचा घेतलेला समाचार यांचा एक चांगला समेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दाफल वरती नजर टाकली तर आमचे गुणलेखक अर्थातच बाळकृष्ण दर्णे सर आम्हाला कळवत आहेत 14 धावा कुठलंही नुकसान न झाल्यानंतरची एक सुसज्ज स्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. रणनीती थोडीशी आपण बघूया. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती प्रशांत म्हात्रे गोलंदाजीवरती जरूर आलाय, अर्थात झिराडचा हा गोलंदाज ज्याने खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट पटू कसा असावं किंबहुना एक चांगला गोलंदाज आयडियल गोलंदाजीची व्याख्या त्याने खऱ्या अर्थाने करून दाखवली आहे आणि क्रिकेटला वयाची मर्यादा नसते हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलंय. रणनीती
राइट एम राउंड विकेट पहिला चेंडू आपण पाहतो मिडांमधून ट्रॅव्हल जरूर करतोय कार्पेटच्या आधारावरती चेंडू गेलाय अगदी सरळ हाताने सडळ हाताने सहज साध्या सोप्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय एक धाव घेतली जाते मोन्याचं मी पुन्हा एकदा कौतुक करेन कारण त्याने ओळखलंय की ज्या अर्थी आपला ऋषिकेश राऊत पॉवर प्लेमध्ये चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय तर त्याला आपण साथ द्यावं त्याला आपण प्रोत्साहन द्यावं आणि यासाठीचा खऱ्या अर्थानं एक चांगली रणनीती एक चांगली प्लॅनिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय ज्या वेळेला आपण APL सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये येतो मित्रांनो तिथे आपल्याला परिपक्वता असावी लागते घरी आपल्याला होमवर्क करावा लागतो मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत एक पेपरवर्कवरती सुद्धा पाहायला मिळाली आणि मैदानावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश राऊत आपण पाहतोय त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फाईन ठेवण्यात आलंय 30 यार्डच्या घेऱ्याच्या आत आपण पाहिलं ते एक्स्ट्रा कव्हर पॉईंट आणि यावेळेला मात्र त्रिफळाची पद्धतीने फलंदाज बाद प्रशांत म्हात्रे पतला है लेकिन बहुत गरम है असं पाहायला मिळालंय पहिला चेंडू यष्ट्यांवरती वेध घेताना फलंदाजाला मात्र बाद केले नवोदित खेळाडूला एक अनुभवी गोलंदाजाने मात्र एक जाळं रचलं राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली आणि तदनंतर आपण पाहिलं एक अँगल क्रिएट केला आणि त्या अँगलच्या मदतीने चांगल्या पद्धतीने मॅक्सिमम व्हाईट गाडी MH 068 366 रस्त्यामध्ये आहे ज्याची कोणाची गाडी त्याने त्वरित ती बाजूला करायची आहे मॅक्सिमम व्हाईट MH 068 366 15 स्कोरबोर्ड आपण पाहतोय पहिला हादरा या वेळेला लागतोय कौतुक करावं लागेल प्रशांत म्हात्रे याच्या अनुभवाचं त्याच्या गोलंदाजीचा आणि त्याच्या निष्णातपणाचा सुद्धा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली एक अँगल क्रिएट केलं फलंदाजाला प्रवृत्त केलं की पॅडल स्वीप फटका खेळला जावा आणि हा इनोव्हेशन कुठेतरी आपल्या अंगलटी आलेला आपण पाहतोय नवीन फलंदाज अर्थातच रांजणपडा गावचा हा खेळाडू रोहन पाटील या वेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय क्रिकेटची खरी मजा आहे सौरभ आपण पाहिलं तर प्रत्येक संघातून सर्वोत्तम खेळाडू यांची निवड केली आहे एक ड्राईव्ह पद्धतीचा फटका आपण पाहतो या ठिकाणी खेळला जातोय मिड ऑफ मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला जातोय आपण आपली बॅटिंग लाईनअप कोणत्या लाईनअपने उतरवतोय याला सुद्धा फार महत्व दिलं जातोय मित्रांनो एरवी आपण पाहिलं तर रोहन पाटील सलामीसाठी येत असतो आज आपण पाहिलं जिथे अक्षय पाटील आणि त्यासोबतीला ऋषिकेश आला त्याच्यामुळे का होईना रोहनला वनडाऊनसाठी पाठवलं गेलंय रणनीती डेफिनेटली बनवल्या जातात आणि त्या रणनीतीवरती उतरत असताना कुठेतरी प्लॅनिंग फार महत्वाचं मानलं जातं आणि क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी आपण नेहमी म्हटलं जातं मित्रांनो रसिक मायबाप प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं हे क्रिकेटचं मैदान रंगलेलं आपण पाहतोय मोठा फटका खेळला जातोय एक ब्रँडेड फटका खेळला जातोय बॅट मधून मधुर आवाज चेंडू जातोय सीमा रेषा पार एक्सलंट एक्सेप्शनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सीमा रेषा पार षटकार हॅलो MH 068 366 मॅक्सिमम व्हाईट गाडी कोणाची असेल तर त्वरित जाऊन त्यांनी काढायची आहे गाडी रस्त्यामध्ये असल्यामुळे सगळ्या गाड्यांचं ट्रॅफिक जाम झालेलं आहे MH 068 366 मॅक्सिमम व्हाईट मैदानावरती आपण पाहतोय अक्षयने मात्र यावेळेला बोलबाला केलाय सुरुवातीला सावध पवित्रा घेतला स्वतः सेट झाला आणि तदनंतर मात्र गोलंदाजाला पार सेट करून टाकलंय अशा पद्धतीचा फटका आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा फटका 6 धावांसाठी गेलाय धावफलक आता मात्र 6G स्पीडने पुढे जातोय 20 स्कोरबोर्ड डिफेन्सिव्ह फटका क्या बात आहे कौतुक करावं तितकं कमी आहे अक्षयचं जबाबदारी कशी घ्यावी कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं कॅप्टन हा आपल्या संघाचा मणका असतो आणि तो मणका आता मात्र जबाबदारीने काम करतोय अक्षय हळूहळू चांगल्या मॅच्युरिटीने चांगला खेळ दाखवतोय आणि हेच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो पंकज जाधव सुद्धा आपण पाहिलं ज्या वेळेला सुरुवातीच्या वेळेला पंकज एक घणाघाती फटक्यांसाठी ओळखला जायचा तदनंतर मॅच प्रमाणे कसं खेळावं यासाठी सुद्धा पंकजला ओळखलं जातं
मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाली ज्याच्यामध्ये आपण पाहिलं पंकज जाधव चार धावा धावून सुद्धा काढताना पाहायला मिळालं आणि त्यालाच खऱ्या अर्थाने म्हटलं जातं आत्मसमर्पण. आणि ते आत्मसमर्पण प्रत्येक खेळाडूमध्ये असावं आणि त्यासाठीच एक आयडियल एक्झाम्पल्स काही खेळाडूंनी खऱ्या अर्थाने अलिबागच्या या रंगभूमीमध्ये क्रीडा नगरीमध्ये सेट केलेले आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू हवेत आहे, टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये, शुड बी टेकन. Yes, it is. Sadha Sopa catch. Falandaz back to the pavilion. Thank you very much, DJ Master. आकाश आपण पाहतोय मैदानामध्ये प्रशांत मात्रे गोलंदाजी करत होता आणि हीच तर खरी खासियत आहे या खेळाडूची, कारण या मैदानावरती अनेक वर्ष तो सातत्याने खेळलाय. आज स्वतःच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला ऑक्शन थ्रू ज्या वेळेला आपण आलोय अशा वेळेला सुद्धा आपण किती प्रभावशाली कामगिरी करू शकतोय हे तो मैदानामध्ये दाखवतोय. काल सुद्धा प्रमोदने पेजारी संघासाठी अशाच प्रकारची अफलातून गोलंदाजी केली होती, पी फॉर प्रमोद आणि आता पी फॉर प्रशांत असा पॉवरफुल फॅक्टर मैदानावरती आलाय. आणि याच दरम्यान एका सन्मानाकडे आम्ही वळतोय. आपल्याला सन्मान थोड्या वेळाने आपण घेऊया, पण चालू सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळूया. ओव्हर टू वन्स अगेन आकाश मांद्रेकर. निश्चितपणे संदीप सर, आपण पाहिलं तर कौतुक करावं तितकं प्रशांत मात्रे यांचं कमी आहे, कारण एक चांगला फिटनेस त्यांच्याकडे पाहायला मिळाला आणि अजूनही चेंडूवरचा वेगवानपणा त्यांनी काही सोडलेला नाही आहे. वय झालं म्हणून आपण चेंडूचा पेस कमी करावा, काहीतरी वेगळेपणा आणावा असं त्यांनी विचार नाही केला. त्यांनी आपल्याकडे असलेली शैली खऱ्या अर्थानं दाखवून दिली आणि घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा प्रफुल्लित केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि क्रिकेटची हीच मजा आहे मित्रांनो, जिथे प्रतिस्पर्धी संघाची काय रणनीती असेल हे आपण ज्या वेळेला त्याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो ना, त्याच वेळेला कुठे तरी आपल्याला सुद्धा आपल्या खेळामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला बऱ्याच वेळेला मदत सुद्धा होत असते. उळियत मैदानाकडे सूरज पाटीलचा हा चेंडू आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. बऱ्याच वेळेला सौरभ आपण पाहिलंय, सूरज पाटीलकडे तितकासा वेग नाहीये, मात्र त्याच्याकडे असलेली अचूक लाईन आणि लेंथ आणि अनुभवाप्रमाणे केलेली गोलंदाजी याचमुळे का होईना या स्पर्धेतील आणखीन एक महागडा खेळाडू म्हणून त्याची नजर जाते आणि हे सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. चेंडू आपण पाहिला तर कॉकॉर्नरच्या दिशेने खेळला जातोय, एकेरी धाव मिळेल, स्ट्राईक रोटेशनला महत्व मिळतंय. प्रत्येक चेंडूनिशी मैदानावरती वेगवेगळ्या घटना घडताना आपण पाहतोय. या फलकावरती नजर टाकली तर 24 ऑन अ स्कोरबोर्ड जिथे दोन महत्वाचे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपण पाहतोय. अर्ध्यातच आपण पाहिलं ऋषिकेश राऊत, नंतर रोहन पाटील सुद्धा स्वस्तात बाद झाला. यावेळीचा चेंडू सोडलाय, वेल लेफ्ट म्हटलं असतं जर हे क्रिकेट टेस्ट क्रिकेट असतं, मात्र यावेळीचा चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता हे दिसण्यात आलं आणि निर्धाव चेंडू आहे. कौतुक पुन्हा एकदा करावं लागेल दि अलिबाग एक्सप्रेस या नावाने ज्याला संबोधलं जातं असा सूरज पाटील याचा एक डावखुरा गोलंदाज आणि ज्याने खऱ्या अर्थानं एक आयडियल स्टँडर्ड गोलंदाजीचं काय असावं हे त्याने सेट केलंय. आडव्या बॅटने प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा हा प्रयत्न मात्र आला यंगलटी, कारण चेंडूने लास्ट मोमेंटला दिशा बदलली, काटा बदलला आणि तदनंतर मात्र फलंदाजाचा काटा काढला गेलाय आणि त्याचमुळे का होईना निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत सूरजच्या या षटकामध्ये आपण सौरभ पाहिलं ना तर तीन चेंडू निर्धाव आलेत. एखाद्या गोलंदाजाला सहा चेंडू दिले जातात गोलंदाजी करण्यासाठी, त्यातले जर आपण तीन चेंडू निर्धाव चेंडू डॉट काढतोय तर त्याचं महत्व समजणं गरजेचं, अनंत साधारण महत्व प्राप्त झालंय. दरम्यानचा चेंडू हवेत, एफर्ट्स 100% आहेत, एफर्ट्सला 10 पैकी 10 मार्क देऊ, मात्र कुठेतरी नशिबाची साथ मिळाली नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं बाहेरच्या दिशेने ऑनसाईडच्या दिशेने सजवण्यात आलं, त्याचा फायदा अक्षय मोन्याला जरूर झालाय. स्ट्राईक या ठिकाणी बदलली जरूर जाईल. 25 ऑन अ स्कोरबोर्ड, 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुडते हुए 25 धावा धावफलकावरती जरूर जमा झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे, 1-2 चा इशारा सुद्धा यावेळेला आलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रोहित पाटील.
रोहित पाटील एक असा खेळाडू आहे ज्याला हार्ड हिटर म्हणून मानले जाते. रोहित पाटील एक असा खेळाडू आहे ज्याला वेल फिनिशर म्हणून मानले जाते. आज या मैदानावरती जिथे मिडल ऑर्डर मध्ये त्याला संघाला गरज आहे कशा पद्धतीने खेळी करेल. टायमिंग चुकतंय. आपण पाहिलं या चेंडूला फ्लाइट देण्यात आली होती, लालच बुरी बला होती हे, आणि त्याच बळेवरती आपण पाहिलं प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आला यंग लटी. पहिल्या तीन षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 25 ही धावसंख्या दोन फलंदाज गमावल्यानंतर. हॅलो, कृपया प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, गाड्या कोणी रस्त्यामध्ये लावू नका. एक मॅक्सिमम व्हाईट गाडी आहे MH 06 8 3 6 6, ती अजून कोणी काढली नाही, जाऊन कृपया ती गाडी हलवायची आहे. सर्व गाड्या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झाल्या रस्त्यावरती, मॅक्झिमम गाडी व्हाईट आहे MH 06 8 3 6 6. कृपया ज्याची कोणाची गाडी असेल त्यांनी जाऊन ती त्वरित गाडी बाजूला हटवायची आहे. आणि स्टेज समोरील जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया नम्र विनंती, आपण खाली बसून घ्यायचं आहे, नाही तर एका साईडला होत्या. स्टेज समोरील सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. EPL अलिबाग प्रीमियर लीग एक अविस्मरणीय असाधारण अशी पद्धतीची ही क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो, ज्याचा विचार कोणी केला नव्हता आणि आज आपण त्याचे साक्षीदार आहात मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं चार संघ जे सुपर 8 ज्यांनी प्रवेश केला आहे त्यामध्ये आपण पाहिलं ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत रायगड डायनामोज पेझारी या संघाने आपण पाहिलं तर सुपर 8 प्रवेश केला आहे. त्यानंतर आपण पाहिलं चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज रेवंथळ या संघाने सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं सुपर 8 प्रवेश केला आहे. संदीप म्हात्रे पुरस्कृत रानवली अर्थातच रहाटले संघाने सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं सुपर 8 प्रवेश केला आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय झारखंड संघ करण 11 झारखंड या संघाने सुद्धा चांगल्या संघांना पराभूत करत सुपर 8 या वेळेला मात्र प्रवेश केलेला आपण पाहतोय. वळियात या मैदानावरती जिथे आपण पाहतोय एका बाजूला जय हनुमान फकीरपाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RM सप्लायर्स झिराड, हे दोन संघ आता मात्र जगदोजहेदसाठी या ठिकाणी सज्ज झालेले आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सर्वाधिक धावा जर कोणी केल्या असतील ते म्हणजे अलिबागच्या बाहुबलीने केल्या, ते म्हणजे सुमित भगतने कालचा दिवस गाजवला. शेवटच्या मॅचमध्ये अर्धशतक सुद्धा त्याच्या माध्यमातून झालेलं आपण पाहिलं. तब्बल 115 धावा त्याच्या नावावरती आहेत. या क्रिकेटमध्ये या क्रिकेटच्या रंगारंग सोहळ्यामध्ये आपला खेळ जसा वैयक्तिक खेळ जसा सुधरेल त्याच पद्धतीने आपल्या संघाचा खेळ या ठिकाणी सुधारण्यासाठी सुद्धा वाव असते. या स्टेटमेंटवरती मी तुर्तास रजा घेतोय. पुढच्या दोन षटकांसाठी आपण अर्थातच भेटणार आहोत नवगावचा एक सुपुत्र सौरभ भुरे यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद आकाश. रितेशचं मात्र अक्षय मोन्याने स्वागत केलंय षटकाराने.
52 धावा धावफलकावरती लागल्यात। 5 षटकारांच्या सहाय्याने अक्षय पाटील उर्फ मोन्या वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय। अलिबाग प्रीमियर लीग 2021 सन्माननीय छोटम शेठ यांच्या संकल्पनेतील एक सर्वात मोठी अलिबाग तालुक्यातील ही क्रिकेटची स्पर्धा। मित्रांनो आपण पाहतोय काल सुद्धा खूप सारी पब्लिक होती, आज सुद्धा खूप सारी पब्लिक आहे। आपला थोडासा व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवून येथे आपण पाहतोय आपल्या गावातील एखाद्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी आपण पाहतोय येथे प्रेक्षकांनी खूप गर्दी केली आहे। काही यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या सामन्याचा मनोमुराग आनंद लुटत असतील त्या यूट्यूब प्रेक्षकांना सुद्धा येथे त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया। प्रणीत वरसोलकर येतोय गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम अलिबाग। रोहित पाटील मॅन फ्रॉम अलिबाग, दोन्ही एकाच संघातील खेळाडू आहेत, परंतु यावेळेला आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। जय हनुमान फकीरपाडा विरुद्ध आर एम सप्लायर झिराट असा आजच्या रात्रीतील दुसरा सामना रंगताना आपण पाहतोय। कालचा दिवस सुद्धा आपण पाहिला, अगदी सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळाले। चला मित्रांनो जरा सामना फास्ट खेळवा, खूप वेळ वाया जातोय। 5 षटक आपल्याला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत। प्रणीत वलसोरकरच्या हातामध्ये चेंडू आहे, राईट आर्म ओवर द विकेट मारा करणार, तर समोर फलंदाज रोहित पाटील मॅन फ्रॉम अलिबाग। पहिला चेंडू प्रणीत वरसोलकरचा आपण पाहतोय, रोहित पाटील येथे थोडासा शफल करताना दिसतोय। रोहित पाटीलच्या बॅट मधून आणखी कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, परंतु वैयक्तिक 35 धावांवरती 5 षटकारांच्या मदतीने खेळतो तो फलंदाज अक्षय पाटील उर्फ मोन्या। मोन्याची फलंदाजी आपण पाहतो, मोन्याचे सुद्धा या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा फॅन फॉलोअर्स आहेत। मोन्याने सुद्धा आपल्या गावाचं नाव, आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव नक्कीच या टेनिस क्रिकेटमध्ये कमावलेलं आहे। आपण पाहिलं तर मनोज भोईर यांनी मोन्याला कर्णधार बनवलं आणि एक चांगली टीम त्यांनी बनवली। पाहूया पहिल्या सामन्यामध्ये कसा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय प्रणीत वरसोलकर। मोन्याचा लांब पल्ल्याचा भेदक षटकार, एकोणसाठ धावा धावफलकावरती लागत आहेत। प्रणीत वरसोलकरला आपल्या गोलंदाजी मधील कौशल्य जरूर दाखवावं लागणार आहे, कौशल्य जरूर आत्मसात करून मोन्याला रोखून धरावं लागणार आहे। मोन्या मात्र सुसाट फलंदाजी करतोय, 6वा षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय। पाहूया थोडस गोलंदाजावरती दबावामध्ये गोलंदाजी करावी लागणार प्रणीत वरसोलकरला। बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय येथे पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू केला बॅकवर्डचा स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्यामध्ये येथे सफल झालाय फलंदाज मोन्या। फलंदाज बाद चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे। अक्षय पाटील उर्फ मोन्याला येथे स्ट्राईक मिळाली आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आदिल कुरेशी, आणखीन एक टेनिस क्रिकेट मधील जबरदस्त फलंदाज आदिल कुरेशी नॉन स्ट्राईक एंड वरती। यावेळेला उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू केलाय थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव येथे पूर्ण होणार आणि येथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे। वैयक्तिक 44 धावांवरती खेळतो मोन्या, धावसंख्या 2 वाढले, धावसंख्या झालेली आहे ती 62 धावा, 62 रन्स 62 धावा धावफलकावरती लागत आहेत। या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, या स्पर्धेतील दुसरी 50
मारण्याचा बहुमान अक्षय पाटील उर्फ मोन्या पटकावणार का? कालच्या दिवसामध्ये सुमित भगतने पटकावला होता मॅन फ्रॉम नौखार. पाहूया दुसरी फिफ्टी मान, दुसरी फिफ्टी मारण्याचा बहुमान येथे मात्र मोन्या पटकावणार का? दुसरं नाव सुद्धा नौखारचंच लागणार, कारण की कालच्या दिवसामध्ये सुमित भगतने जबरदस्त फलंदाजी केली होती, 50 धावा बनवल्या होत्या. मित्रांनो क्रिकेट असा हा खेळ आहे. व्यंकटेश अय्यरचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. मित्रांनो आय पी एलमध्ये प्रॅक्टिस सेक्शनमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली, 20 लाख फक्त त्याला बोली लागली होती 2021 आय पी एलच्या मोसमामध्ये. मित्रांनो आपण पाहतोय की KKRने त्याला रिटर्न केलं आणि रिटर्न केल्यानंतर त्याच्यावरती बोली लागली ती 8 करोड रुपयांची. मित्रांनो नशीब बदलायला वेळ लागत नाही हे व्यंकटेश अय्यरने नक्कीच दाखवलंय. कालच्या दिवसात झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी शतक झळकावलं. केरळ विरुद्ध तो सामना होता आणि 3 विकेट सुद्धा पटकावल्या. आता मात्र हार्दिक पांड्या समोर मोठी डोकी ठरणार. चला अंपायर जरा सामना फास्ट खेळवा, आपल्याला आज दिवस रात्रीमध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. धावफलकावरती धावसंख्या लागलेली आहे ती 62 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय अक्षय पाटील. दरम्यान जे समोर जे प्रेक्षक आहेत गेटमध्ये प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मार्ग मोकळा ठेवायचा फक्त येणाऱ्या पाहुण्यांसाठी. गेटमध्ये समोरच्या जे प्रेक्षक आहेत मेन गेटमध्ये त्यांना विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की आपण मार्ग मोकळा ठेवायचा आहे त्या ठिकाणी मध्येच जे सगळे बसलेत त्यांनी. अध्य सप्लायर मात्रोळी आपलं प्लेइंग 11 द्यायची आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील खेळामध्ये. जहनमान फकीरपाडा विरुद्ध RM सप्लायर झिराड, जबरदस्त सामना. मोन्याचा फटका या स्पर्धेतील दुसरी फिफ्टी पटकावण्याचा बहुमान अक्षय पाटील उर्फ मोन्याने पटकावलाय. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आज आपण जर मोन्याचा फेसबुक हँडल पाहिला असेल तर त्या फेसबुकवरती आलंच होतं की त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं अक्षय पाटील 2.0 आणि हे सेकंड व्हर्जन आहे जे आज या मैदानावरती लँड झालंय. आपण पाहतोय ज्या नौखार गावातून प्रेमनाथ माळी, रघुनाथ माळी, महेंद्र म्हात्रे असे दिग्गज क्रिकेटपटू पाहिले, सुमित भगतला पाहिला, तिथे आपण अक्षयला पाहतोय आणि त्याची ही तुफानी खेळी आज संपुष्टात येते. पण जोरदार टाळ्याने मानवंदना त्याला देऊया. आजच्या रात्रीचा हिरो ठरतोय अक्षय मोन्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुमित भगतने 15 चेंडूमध्ये 50 धावा पटकावल्या होत्या, तर अक्षय पाटीलने 16 बॉल्समध्ये 50 धावा पटकावल्यात. सुमित भगतने 8 षटकार लगावले होते आणि अक्षय पाटीलने 7 षटकार लगावले. नुकत्याच संदीप सरांनी सांगितलेले आपण पाहिलं नौखार गावचं हे सेकंड व्हर्जन आहे. मित्रांनो आपण पाहतोय नेहमी मोबाईलमध्ये सुद्धा अपडेशन येत असतं, अपडेट होत असतं, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय नेहमी अपडेट आपल्याला मैदानावरती नेहमी पाहायला मिळतं.
अलिबाग प्रीमियर लीग 2021 प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की आयपीएल आपल्याला सुद्धा खेळण्याची संधी मिळेल, परंतु मित्रांनो त्यासाठी तुम्हाला नक्कीच मेहनत करावी लागणार आहे, चांगला खेळ करावा लागणार आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चांगल्या इनिंग्स खेळाव्या लागणार आहेत. मित्रांनो आपण पाहिलं जम्मू काश्मीरचा उमरान मलिक अगदी वेगवान षटक त्याने या आयपीएलच्या मोसमामध्ये टाकलं होतं. फक्त दोन लिस्ट ए करिअरचे फक्त दोन सामने त्यांनी खेळले होते आणि त्यानंतर त्याची लगेच इंडिया ए मध्ये सुद्धा साऊथ आफ्रिकेसाठी वर्णी लागली. मित्रांनो तुमचा एखादा परफॉर्मन्स सुद्धा तुम्हाला एक चांगल्या क्षणी आणि चांगल्या शिखरापर्यंत सुद्धा पोहोचवू शकतो. मित्रांनो पाहतोय प्रेक्षक सुद्धा या क्रिकेट सामन्याचा मनमुराग असा आनंद लुटताना दिसतायत. प्रेक्षकांशिवाय सुद्धा कोणत्याही स्पर्धेला मजा नसते. महिला वर्गाचं सुद्धा आपण पाहतो येथे स्वागत करूया. महिला वर्गाने सुद्धा येथे आवर्जून क्रिकेटसाठी उपस्थिती दर्शवली आहे. त्यामा सगळ्या भगिनींचं सुद्धा येथे मनपूर्वक आपण स्वागत करूया. यापुढील सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार, अलिबाग प्रीमियर लीग एक सुंदर आयोजन सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी रात्र उद्याच्या दिवशी आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. अलिबाग प्रीमियर लीग वरती कोणता संघ नाव कोरणार हे उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार. तत्पूर्वी दुसऱ्या सत्रातील खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार हे कोणासाठी मी घेऊन चलतोय माझे मित्र माझे सहकारी आकाश मांजरेकर यांच्याकडे. ओ टू द आकाश, धन्यवाद. तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक नाणेफेक करणार आहोत. आदरणीय श्री सुनील लीलाधर म्हात्रे बहिरीचा पाडा, रायगड भूषण पुरस्कार 2000 साली मिळाला होता त्यांना. अग्री समाज पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आला होता 2018 साली. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2021 यांनीसुद्धा सन्मानित करण्यात आला होता. मी विनंती करतो आहे त्यांना, पहिलं त्यांना आपण सत्कारासाठी करायचं आहे पुष्पगुच्छ आणि द्यायचं पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मानित करायचा आहे आदरणीय छोटम सेठ यांच्या हस्ते. फोटोग्राफर फोटोग्राफर प्लीज यायचं इथे लगेच. सुनील लीलाधर म्हात्रे बहिरेचा पाडा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आदरणीय श्री छोटम सेठ यांच्या हस्ते. त्यांना पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं या ठिकाणी. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्सवर जायचं आहे. दोन कर्णधार मैत्री स्पोर्ट्स वर्सोली विरुद्ध आद्य सप्लायर्स मात्रोळी संघ यांचे दोन्ही कर्णधार विनोद वाटकरे आणि अक्षय म्हात्रे अबू हे दोन्ही उपस्थित आहेत. मी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतोय पुढील सामन्यासाठी आणि मी विनंती करतोय सुनील श्री सुनील हिरामन म्हात्रे एक आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित जाणार केलेला आहे त्यांना की आपण या स्पर्धेची नाणेफेक करून घ्यायची आहे. कोण बोलते? विनोद वाटकरे कॉल करणार आहेत. छापा आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती आद्य सप्लायर्स माथुरळी या संघाने. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग घेणार. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आद्य सप्लायर माथुरळी संघाने नाणेफेक जिंकून. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विकास दादा. याच दरम्यान पुढारीचे सन्माननीय पत्रकार सुयोगजी आंग्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो की सुयोगजी आंग्रे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे श्री जितू शिगवण हे सुद्धा येथे उपस्थित आहेत. ख्यातनामक फोटोग्राफर जितू शिगवण यांना ही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शेट या व्यासपीठावरती आपले तीन लिजेंडरी क्रिकेटपटू सुद्धा आहेत, त्यांचाही आपण येथे सन्मान घेऊया. तीन क्रिकेटपटू उपस्थित आहेत, त्यापैकी पहिला क्रिकेटपटू अर्थातच आपण त्याला अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट खेळताना सुद्धा पाहतोय अंपायरिंग करताना सुद्धा पाहतोय आणि त्याच्या संघामध्ये तो एक उपयुक्त असा गोलंदाज राहिलेला आहे पुरुषोत्तम भगत.
पुरुषोत्तम भगत याला आम्ही स्टेज वरती पुढे आमंत्रित करतो, पुरुषोत्तम भगत याचा सन्मान केला जाईल। बिग ब्लो डीजे मास्टर उदय तेंडुलकर, उदयजी तेंडुलकर यांना विनंती असेल, उदयजी तेंडुलकर यांना विनंती असेल की आपण उदय तेंडुलकर यांना विनंती असेल, पुरुषोत्तम भगत यांना विनंती असेल आपण पुढे जायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। छोटम शेट यांचे सहकारी राहिलेले आहेत पुरुषोत्तम भगत, कारण त्या काळामध्ये तुम्ही एकत्र क्रिकेट खेळायचात। सो पुरुषोत्तम भगत हा जेवढे आहेत ते तुमचे समकालीन आहेत, हा कारण त्या काळातले ते क्रिकेटपटू आहेत सगळे। याच्यानंतरचा पुढचा विक्रमवीर अर्थातच विजय मार्तन ठेरोंडा संघाचा हुकमी गोलंदाज, जो नेहमी म्हणजे पहिली ओव्हर टाकायचा आणि ती मेडनच असायची असा शिक्का असायचा, तो म्हणजे संतोष शिडको याचा या ठिकाणी सन्मान होतोय। संतोष शिडको यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे। उमेशजी खेडेकर यांना विनंती असेल, उमेशजी खेडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संतोष दादाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। संतोष दादा म्हटला की बॉल नवा असो जुना असो फरक नाही, तो मिडन ओव्हर टाकणार, कारण तो एक जादुई गोलंदाज होता। कारण म्हणजे ज्या काळामध्ये कटर गोलंदाजी फेमस नव्हती अशा काळामध्ये तो गोलंदाजी कटर गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, त्याचा एक स्वतःचा एक अस्त्र होतं आणि त्याचमुळे संतोष शिडको हे सुद्धा क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे। संतोष दादा तुझ्या कार्याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे, खूप खूप तुझा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुझ्या पुढील आयुष्यासाठी। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। ओडीआय मैदानाच्या दिशेने जिथे सेकंड इनिंगची सुरुवात आता मात्र मोठ्या गडबडीने झाली आहे। सर्वांनी विचार केला होता सूरज पाटील येईल आणि मैदानावरती त्याचा क्लास पाहायला मिळेल, मात्र भ्रमनिरास काय असतो ते आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळाली। बॅटची आउटसाईड एज लागली, तदनंतर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही। पहिला ब्रेकथ्रू जरूर या ठिकाणी मिळाला आहे फकीरपाडा संघाला। अक्षय मोन्या पुन्हा एकदा सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला कार्पेटच्या आधारावरती चेंडू फाईन लेग मध्ये जरूर ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक जगदोजहद करतोय चेंडू फील्ड करण्यासाठी आणि मेहनत चांगली घेतली आहे। रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली पाहायला मिळते, धावफलकावरती 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान लॉंगांच्या दिशेने जे आपले कॅमेरामन आहेत त्यांचा जो स्टँड आहे तिथले रसिक माव्या प्रेक्षकांना एक मनपूर्वक विनंती असेल, तिथले कुठलाही पद्धतीचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तो स्टँड हलणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। मी व्हॉलंटियर्सना विनंती करेन त्या ठिकाणी एकदा आपण स्वतः जाऊन त्याची काळजी घ्यायची आहे। उडीयत मैदानाच्या दिशेने तीच तर्रार वेगवान आणि अचूक दिशेने टाकलेला हा चेंडू आहे मित्रांनो, कौतुकास पात्र अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते। सौरभ आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं खारेपाटची हवा फार वेगळ्या पद्धतीची आहे, काल सुद्धा खारेपाटचं वादळ सुमित भगतच्या नावानेचं एक वादळ आलं होतं, त्याने सुद्धा प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली। आज आपण पाहतोय अक्षय मोन्याने सुद्धा त्याच हवेचं एक नजराणा पेश केला आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाकडनं अनपेक्षित चुकी, मॅचमध्ये आणखीन एक नवीन ट्विस्ट, नो बॉल आणि 4 मिळतो एकूण 5 धावा। हॅलो, दुकान नंबर 7 येथून पिन सुजित पेडवी वय वर्ष 8 वर्षाचा मुलगा हरवला आहे, जर कुठे आढळल्यास त्यांनी त्वरित इथे स्टेजवर कॉन्टॅक्ट करायचा आहे। पिन सुजित पेडवी वय वर्ष 8। पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याच्यामुळे वेळ दौडू नका, चला जो काही निर्णय आहे तो फायनल आहे,
लगेच खेळायला प्रारंभ करायचा आहे. याच दरम्यान एक सत्कार राहिला होता, तो सत्कार सुद्धा आपण घेतोय. या व्यासपीठावरती आणखीन एक लेजेंडरी क्रिकेटपटू उपस्थित आहेत, अर्थात तो क्रिकेटपटू आणि उत्तम फुटबॉलपटू सुद्धा राहिलेला आहे, रुपेश शिंदे. अलिबाग संघाला अनेक वर्ष त्याने रिप्रेझेंट केलं, अलिबाग तालुक्यातील एक दर्जेदार क्रिकेटपटू राहिला आणि त्या क्रिकेटपटूचा सन्मान होतोय. मी विनंती करतो हेमचंद्र संसारे यांना की आपण रुपेश शिंदेचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नो बॉल होता, नो बॉल. एक चांगला फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. अजिंक्य वैतीच्या बॅट मधून उंचीचा पुरेपूर फायदा उचललेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, एक चांगला खेळाडू आहे, चांगला प्लॅटफॉर्म त्याला मिळालाय, संघाने विश्वास ठेवलाय. ओहो हो हो, कौतुकास पात्र गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आधीच्या चेंडूवरती आपण काय केलंय हे विसरून शून्यातून सुरुवात काय असते हे रोहित पाटीलने यावेळेला मात्र दाखवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. दाफुलकावरती नजर टाकली तर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा खेळ, ही मॅच कोणत्या दिशेने जाणार? मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्र रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. एक सेव्हियर फटका आपल्याला पाहायला मिळाला, सेन्सेशनल, सुपर, शॉकिंग, स्प्लेंडेड फटका, आणि आपल्या संघाला एक संजीवनी देणारा फटका सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुकास पात्र मोठा फटका, चेंडू भेटला स्लॉट मध्ये, पार केला पार्किंग लॉट मध्ये, व्ही फॅक्टर मध्ये विक्ट्री बनवणारा फटका, 6 धावांसाठी.
विध्वंसक विनाशकारी अशा पद्धतीची फटकेबाजी आहे मित्रांनो। चेंडूला चांगल्या पद्धतीने पिक केला आणि तदनंतर मात्र चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। दाफलकावरती तुर्तास नजर, 25 ऑन स्कोर बोर्ड, 25 ही धावसंख्या दाफलकावरती, 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। पाठलाग तितकासा सोपा नाही आहे, हायवेवरती बरेचसे गतिरोधक येतील, स्पीड ब्रेकर येतील, मात्र त्यावेळेला गाड़ी स्लो करून चांगल्या चेंडूचा सन्मान करून जिथे चांगला रस्ता मिळेल, जिथे चांगले चेंडू मिळतील त्या दिशेने वेगवान खेळी करणे गरजेचे असणार आहे। आणि हे असतं क्रिकेट मित्रांनो, यावेळचा चेंडू सोडलाय जरूर वेल लेफ्ट म्हणावं लागेल, कारण चेंडू अपस्ट्रॉमच्या पूर्णपणे बाहेर पकडला गेलाय। पंचांनी सुद्धा कवायत पद्धतीने हवेत हात समांतर फैलावलेत आणि चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे। आणि धावफलकावरती आणखीन एक धाव, 26 ऑन स्कोरबोर्ड, 26 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय। गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव जरूर प्रस्थापित झालाय, या दबावाला झुगारून खेळी करणं गरजेचं आहे। पुनश्च एकदा तीच लाईन, तीच दिशा आणि तीच दशा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण लगातारचे दोन चेंडू वाईड आलेत। वाईड हा चेंडू वाईटच असतो मित्रांनो, कारण वेळ वाया जाते, गोलंदाजाला पुन्हा चेंडू टाकावा लागतो, प्रतिस्पर्धी संघाला मोमेंटम प्राप्त होतो। अशा पद्धतीच्या बऱ्याचशा मोमेंटम क्रिकेटमध्ये घटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळीचा चेंडू लीगल डिलिव्हरी म्हणून ग्राह्य धरली जाते, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त आहे, दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 13.50 सरासरी मैदानावरती 27 ही धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय। येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय, आता मात्र उलटी गिनती सुरू झाली आहे। येणारे 18 चेंडू विजयासाठी, 42 धावसंख्येची आवश्यकता, प्रतिषटक 14.00 ची सरासरी राखणं गरजेचं असेल। आपण आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो समोरच्या पाहू शकता, एक चांगले चित्रफीत आपल्याला पाहायला मिळते। या मैदानावरची एंट्री कशी आहे, कशा पद्धतीची ही चित्रफीत केली जाते आहे आणि ही आधुनिक टेक्नॉलॉजी काय आहे मित्रांनो, त्याची एक स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर काय कसं पद्धतीने केलं जावं हे आपण खऱ्या अर्थानं ड्रीम्स क्रिकेटकडनं पाहायला मिळते, कारण आपण पाहिलं तर ड्रोनच्या सहाय्यानं ही टिपलेली छायाचित्र आहेत मित्रांनो, जी क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत। आणि म्हणूनच का होईना अलिबाग प्रीमियर लीग याला एक वेगळं असाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आणि या स्पर्धेचा आज आपण मित्रांनो साक्षीदार आहोत, याचा आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय। येणारे 18 चेंडू विजयासाठी, 42 धावसंख्येची आवश्यकता, काय घडणार काय बिघडणार हे सांगण्यासाठी मी घेऊन चलतोय माझा साथी समालोचक मित्र अर्थातच सौरभ भुरे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद आकाश, सुंदर मॅच पाहायला मिळणार। 18 चेंडू, 42 धावांची आवश्यकता, गोलंदाज गोलंदाजीसाठी अक्षय उर्फ मोन्या। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। ऋषिकेश राऊत तेथे क्षेत्ररक्षण करतोय, सुंदर पॉवर प्लेमध्ये फलंदाजी केली होती, त्यानंतर अक्षय मोन्याची जबरदस्त फटकेबाजी, 16 चेंडूवरती त्याने बनवलेल्या 50 धावा। त्याच आधारावरती आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 68 धावा बनवते आल्या आणि 69 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या होती 27, तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। पहिलाच चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती लागलाय, 28 धावा धावफलकावरती लागल्या। अहूया पुढील चेंडू, जबरदस्त अजिंक्य वैद्यच्या बॅट मधून निघणार आहे कडक षटकार। अजिंक्य वैद्य येथे मात्र मैदानावरती सुसाट फलंदाजी करतोय, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 आणि वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळतोय अजिंक्य वैद्य। तीन षटकार आणि एक चौकार 29 धावांच्या खेळीमध्ये आपण पाहतोय अफलातून फलंदाजी पाहायला मिळते। अजिंक्य वैद्य या मोसमामध्ये त्याच्या बॅटमधून सुंदर अशा धावा येत आहेत। साई झिराट संघाचं प्रतिनिधित्व करतोय यावेळेला APL अलिबाग प्रीमियर लीग RM सप्लायर झिराट। आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, येथे मात्र अफलातून झेल,
तेजस पाटील मैन फ्रॉम नवखार सुंदर वेल जज कैच आपल्याला पाहायला मिळतो अपन स्क्रीन वरती सुद्धा पाहतोय परंतु आपण पाहतोय पंचांनी इथे रिव्यू घेतलेला आहे अंपायरचं डिसिजन येथे आलेलं आहे फलंदाज अजिंक्य वैद्य बॅक टू द पॅवेलियन एक मोठा हादरा बसलाय आर एम सप्लायर झिराट संघाला अजिंक्य वैद्य शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं गरजेचं होतं शेवटची धाव धावफलकावरती लागेपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं होतं येथे मात्र मोठा हादरा बसलाय झिराट संघाला तो हादरा येथे मात्र आपण पाहतोय उर्वरित फलंदाज तो कशा प्रकारे ही धावांची कसर भरून काढतायत चला फलंदाज चला बॅट्समन जरा लवकरात लवकर या आपल्याला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत निखिल कवळे मॅन फ्रॉम नवगाव निखिल कवळे वरती येथे मात्र जबाबदारी पाहूया निखिल कवळे यावेळा मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करतोय निखिल कवळेची एक जबरदस्त झुंजार खेळी आपल्याला जरूर आठवावी लागेल ती हाशिवरेच्या मैदानावरती विनोद वाटकर यांनी निखिल कवळेने त्या 48 धावा कशा पद्धतीने बनवल्या होत्या 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता होती निखिल कवळेने पहिल्या 12 चेंडू म्हणजे पहिल्या 6 चेंडूमध्ये 24 धावा पटकावल्या आणि त्यानंतरच्या 6 चेंडूमध्ये 24 धावा विनोद वाटकरेने पटकावल्या होत्या पाहूया अलिबाग प्रीमियर लीग मध्ये निखिल कवळे कशा रीतीने फलंदाजी करतोय निखिल कवळेने माझा आवाज त्याच्या कानापर्यंत संदीप सर नक्कीच पोहोचलाय चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार निखिल कवळेने येथे मात्र आल्या आल्या षटकाराने स्वागत केलंय येथे 4G 5G नव्हे तर येथे 6G ने काम करावं लागणार आहे 4G बंद होऊन आता 5G येईल किंवा 6G येईल 6G च्या स्पीडने आपण पाहतोय फलंदाजी करत असताना तत्पूर्वी आपण पाहतोय प्लेइंग 11 लिस्ट पाठवायची यानंतर होणारा सामना आहे मैत्री स्पोर्ट वर्सोली विरुद्ध आद्य सप्लायर मातृळी चला कर्णधाराला विनंती आहे लवकरात लवकर आपण प्लेइंग लिस्ट पाठवायची आहे यावेळेचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला एक धाव तर सहजरित्या मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा येथे सहजरित्या पूर्ण केली आहे धावफलकावरती 2 धावा वाढत आहे धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा 42 रन्स लॉस ऑफ 2 विकेट थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस 13 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 27 धावांची आवश्यकता निखिल कवळे अक्षय पाटीलचा हा जबरदस्त चेंडू खोलवर टप्प्याचा मारा यावेळी आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवरती शेवटचा चेंडू मात्र येथे चांगला टाकलाय एक दोन षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ज्या पद्धतीने अक्षय मोन्याने हल्ला केला त्याच हल्ल्याचं आपण पाहतो प्रत्युत्तर येथे पाहायला मिळालं ते आर एम सप्लायर झिराट या संघाकडून नाही आपण पाहतोय परंतु स्क्रीनवरती 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे म्हणजे सामना अजूनही दोन्ही संघांकडे आहे दुकान नंबर 7 इथून प्रिन्स सुजित पिढी वय वर्ष 8 मिळाला हा मुलगा मिळालेला आहे धन्यवाद संदीप सर बऱ्याच प्रेक्षकांना एक प्रश्न जरूर पडला असेल की IPL मध्ये टाइम आउट का घेतला जातो तर IPL मध्ये टाइम आउट घेण्याचं सर्वप्रथम कारण आहे की IPL मध्ये टीमची कमर्शियल व्हॅल्यू वाढली जाते त्यामुळे तो IPL मध्ये 2.5 मिनिटाचा टाइम आउट घेतला जातो
मित्रांनो, पाकिस्तानचं आर्थिक बजेट आहे क्रिकेट मधला 800 करोड़ रुपये, आणि आयपीएल मधील एक भारताची आपण पाहतोय इंडियन प्रीमियर लीग मध्ये एक टीम 7000 करोड़ रुपयांना विकली जाते. मित्रांनो, हा फरक आहे भारतातील क्रिकेटमध्ये असणाऱ्या पैशांचं योगदान आणि इतर देशांमध्ये असलेल्या क्रिकेटमध्ये असलेल्या पैशांचं योगदान. चला मित्रांनो, थोडंसं फास्ट खेळा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. आणि त्याच सिच्युएशनवरती आपण बोलूया की 12 चेंडूत 27 धावांची आवश्यकता, म्हणजे ज्या वेळेला अक्षय मोन्याने जी फलंदाजी मैदानामध्ये केली ती फलंदाजी आता आपल्याला झिराड संघाकडून पाहायला मिळणार का? कारण फकीरपाडा संघाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, म्हणजे नक्कीच मनोज भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी विशाल बसलेला आहे, त्याच्यामुळे ते खुश असतील कारण मोन्या आज तुफान फॉर्ममध्ये असलेला त्यांना अनुभवायला मिळाला. पण 12 चेंडूत 27 म्हणजे त्यांना अजून थोडीशी धुकधुक दगदग जी म्हणतात ना ती आहे, कारण त्यांना माहिती आहे की समोर विकीसारखा बॅट्समन आहे किंवा त्याच वेळेला निखिल कवळे चांगला फॉर्ममध्ये आहे. अशा वेळेला आरएम सप्लायरचे जे दोन्ही मालक आहेत, मग रवींद्र म्हात्रे असतील, महेश माने असतील, यांनासुद्धा माहिती आहे की आज आपला संघ पहिली मॅच जिंकतोय ना तर मग पुढे आपण फाइट चांगल्या प्रकारे देऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणतात ना की पहिला डाव हा आपला असला पाहिजे, यासाठी हा सगळा अट्टहास चालू आहे. आणि त्याच्यामुळे या गेम मधली जी अशाश्वतता आहे ना, ती मैदानामध्ये कुठेतरी अनिश्चितता आहे ना, त्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला आज कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं आजच्या रात्री हे चित्र पाहायला मिळेल. संदीप सर, आपण पाहतोय एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान पाहतोय आपण फकीरपाडा संघाने हर्षल वाघमारेला गोलंदाजीला पाचारण केलंय. हर्षल वाघमारे खरं तर पाहिलं तर या मैदानावरती खेळत खेळतच तो मोठा झालेला आहे, त्याच्यामुळं त्याला या मैदानावरची प्रत्येक गोष्ट न गोष्ट माहिती आहे. पाहायचं की आजच्या रात्री तेच मैदान त्याला नशीबवान या कॅटेगरीमध्ये गणतंय का? कारण बऱ्याच वेळेला आपल्या घरच्या मैदानावरती प्रेक्षकांचा सपोर्ट असतो आणि त्याच वेळेला आणखीन महत्वाची गोष्ट की त्या खेळाचा भाग सुद्धा आपण लवकर होत असतो. मी विनंती करेन की त्वरित सामन्याला सुरुवात आपण करायची आहे. यानंतरचा होणारा पुढचा सामना सुद्धा आपल्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो. मैत्री स्पोर्ट्स वर्सोली विरुद्ध आद्य सप्लायर्स मात्रोळी या दोन संघांमधली एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी विनंती करेन माझा सहकारी मंदार याला की आपण प्लेइंग 11ची लिस्ट माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे. वन्स अगेन ओव्हर टू सौरभ. हर्षल वाघमारे लेफ्ट आर्म राउंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, स्लॉग स्वीप पद्धतीने खेळण्याचा आपण पाहतोय. बैठक शॉट या पद्धतीने खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे, परंतु एक सिंगल धाव मिळते. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. सुंदर मॅच पाहायला मिळणार. हर्षल वाघमारे च्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू सोपवलाय. सेकंड लास्ट ओव्हर ही क्रिकेटमध्ये नेहमी महत्वाची मानली जाते, कारण की येणारे 6 चेंडूवरती किती धावा आवश्यक असतील हे सेकंड लास्ट ओव्हरमध्ये नक्कीच गोलंदाजावरती अवलंबून असतं. जर ह्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर किट्टू पुरस्कृत जहानमान फकीरपाडा संघाला एक महत्वाची बाजू ठरू शकते ती हर्षल वाघमारेची गोलंदाजी. चेसिंग करत असताना आपण पाहतोय प्रत्येक चेंडू गणित समीकरण चेंज होत असतं आणि प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय एक मनामध्ये वेगवेगळे विचार आणावे लागतात, कारण की एक चेंडूवरती फलंदाज चेंज होतो, आपल्याला क्षेत्ररक्षण रचनासुद्धा चेंज करावी लागते. ओके, निखिल कवळे ऑन द स्ट्राईक. हर्षल वाघमारे होल्टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सहजरित्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. एक सिंगल धाव मिळते धावफलकावरती. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे. अशा वेळेला हर्षल वाघमारेला पंच काहीशी या ठिकाणी त्याच्याशी हितगुज करताना पण एक बॉलिंग ऑप्शन म्हणून बघावं लागेल. फकीरपाडा संघाकडे बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत, म्हणजे मोन्याच्या 2 षटकं संपलेली आहेत, परंतु जर आपण पाहिलं या प्लेईंग 11 मध्ये 3 गोलंदाज अजूनही त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळं लास्ट ओव्हरसाठी सुद्धा नो बॉल डिक्लेअर केलाय पंचांनी. आणि हा नो बॉल आहे अर्थातच वादग्रस्त शैलीचा पंचाने नो बॉल डिक्लेअर केलाय. सो अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. या प्रकारे हा
तीसरा गोलंदाज असणार आहे या स्पर्धेतला. कालच्या रात्री दोन गोलंदाज म्हणजे आजच्या सकाळी ते अर्थात ते दोन गोलंदाज आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बँटरले होते आणि त्यानंतर आता हर्षल वाघमारे सापडला जातोय. ही वादग्रस्त शैली संपूर्णपणे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पकडली जाते. याचे अनेकसे सारे रेकॉर्ड असू शकतात पण आपण टेनिस क्रिकेट पुरतं मर्यादित यावेळेला बोलूया. म्हणजेच महात्मा गांधीजींचं एक फार सुंदर स्टेटमेंट आहे, ते नेहमी म्हणतात की माणसाने अमर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करणं फार आवश्यक आहे. सो त्याप्रकारे आपण फक्त टेनिस क्रिकेट पुरतं थोडं लिमिटेड राहूया. आता मात्र जे याच्याबद्दल मी बोलत होतो ना की बॉलिंग ऑप्शन्स काय काय आहेत, अक्षयला माहिती आहेत की आपल्याकडे कोण बॉलर आहे. तेजा एक ऑप्शन्स आहे, मला वाटतं समाधान सुद्धा आहे, रोहन सुद्धा कदाचित रोहनचं एखादं षटक म्हणजे तो टाकू शकतो त्याच्यामुळं, आणि या मैदानावरती मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज सुद्धा रोहनने बऱ्याच वेळेला घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे सारे ऑप्शन्स आहेत आणि जेव्हा फकीरपाडा संघाकडे ऑप्शन्स आहेत ना, करण वाघमारे स्वतः सुद्धा संघात आहे, त्याच्यामुळे देर आर फोर ऑप्शन्स. आणि मला वाटतं त्याच्यामुळे या चार ऑप्शन्सपैकी आता त्यांनी पाचारण केलंय करण वाघमारेला, कारण त्यांना माहिती आहे की या मैदानावरती करण वाघमारेकडे तो एक वेगळा स्पीड आहे आणि लास्ट मोमेंटला चेंडू कट करण्याची सुद्धा क्षमता आहे. ऑफस्टम्पला यॉर्क करतो तो बऱ्याच वेळेला, किंवा ब्लॉकहोल ज्याला गोलंदाजी म्हणतात, ही करण वाघमारेची खासियत आहे. बघायचं की आज या खासियतवरती मैदानामध्ये सामना खेळला जातोय की त्याच वेळेला क्वालिटेटिव्ह क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ना ते मैदानामध्ये पाहायला मिळणार. कारण एका बाजूला विकी सारखा चांगला फलंदाज आहे. विकी गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल साई झिरट संघाला त्याने रिप्रेझेंट केलं. काल त्याने याच विकीने बारामतीच्या मैदानावरती सुद्धा त्याला आपण पाहिलं होतं खेळताना. सो हा हे एक बॅटल ऑफ द नाईट आहे आणि ते कौतुकास्पद आहे. विकेट ठोकतोय यावेळेला चेंडू सीबारेच्या पाळ, दणदणीत षटकार. सफुल अँड सक्सेसफुलचा फटका विकीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. विकी यासाठीच ओळखला जातो, विकीकडे ते कौशल्य आहे. विकी आपण पाहतोय मी सलामीला आलोय आणि सलामी वीर या नात्याने कशी फलंदाजी करायची हेच मैदानावरती जणू काही दाखवतोय. आपण पाहतोय अगोदरच्या बॉलवरती आपण पाहतोय गोलंदाजाच्या ॲक्शनवरती आक्षेप नोंदवला आणि पंचांनी त्याला आपण पाहतोय ते बॅन करण्यात आलं आणि करण वाघमारे येथे गोलंदाजीसाठी आला. आणि करण वाघमारेचा पहिला चेंडू आपण पाहतोय अर्ध्या विकेटवरती टाकलेला हा चेंडू आणि सहजरित्या चेंडूवरती यावेळेला 6 धावा पटकावल्यात. 51 धावा धावफलकावरती 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू खूप काळ हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आणि हेच आपण पाहतोय जे तू स्टेटमेंट केलंस की एक डाव तुझा दुसरा डाव माझा. बऱ्याच वेळेला असं ना की आपल्या समोर चणे दाणे फुटाणे असताना आणि अचानक आपल्या समोर ड्रायफ्रुट्स आले ना की आपली जी मनस्थिती होती त्या प्रकारे आता फकीरपाडा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करेल. आणि तेच तर खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. दिस इज ऑल अबाउट द इंटरेस्टिंग थिंग इन अ क्रिकेट असं आपण म्हणतो. आणि ती अनसर्टन्टी इथे पकडलेली आहे. विकी जो मैदानावरती स्थिरावत होता, धावा ठोकत होता, कमवल्या होत्या, त्या फलंदाजाला बाद करून परतवून लावलं आणि आता करण वाघमारेचा कॉन्फिडन्स तो बदललाय. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 18 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला मग झिराट जिंकणार की फकीरपाडा यापेक्षा सगळ्यात महत्वाचं की आजच्या रात्री क्रिकेट सुद्धा जिंकतंय. आणि ते पाहण्यासाठीच तर आज आपण या मैदानावरती इतकी तोबा गर्दी केलंय. आणि सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात आपले सर्वांचे लाडके छोटम शेठ यांना ही मानवंदना सुद्धा दिले. करणचा हा चेंडू आपण पाहिला तर विकेट्स मिळवून देणारा ठरला, परंतु धावफलकावरती आपण पाहतोय 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. हे दोन चेंडू या मॅचमध्ये नक्कीच महत्त्वाचे ठरणार. दोन चेंडूवरती करण जहन्मान फकीरपाडा संघाला सामन्यामध्ये आणणार की दोन चेंडूवरती दोन बिग स्ट्रोक लगावत आपल्या आपल्या बाजूने सामना झुकवणार. निखिल कवळे यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आलाय मनीष मात्रे मॅन फ्रॉम लोणारे. करण वाघमारेने एक षटकार खाल्ल्यानंतर कोणताही दबाव त्याच्या मनामध्ये नव्हता. त्याने मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकी सारख्या एका खंद्या फलंदाजाला इथे त्याने तंबूमध्ये पाठवलंय. ओके राईट हॅम ओव्हर द विकेट.
निखिल कवळे ने यावेळी आडव्या बॅटने फटका, चेंडू गॅप मध्ये, चेंडू डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू सी मारेच्या बाहेर चौकार। निखिल कवळे येथे मात्र आपण पाहतो एक जबरदस्त गॅप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीपच्या दिशेने होते, त्या दोन डीपच्या क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय। अहो करंजचा पुढील चेंडू, या वेळचा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती लागते। धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा। जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे। संदीप सर, या मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय एक एक चेंडू प्रेक्षकांसाठी नक्कीच एक उत्कंठा वाढवणारा ठरतोय। प्रेक्षक आपण पाहतोय जिथे मिळेल तिथे जागा त्यांनी पकडलेली आहे, त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण पाहतोय त्यांचं सुद्धा इथे स्वागत करूया। अलिबाग प्रीमियर लीग 2021 साई क्रीडा मंडळ झिराट, साई महिला मंडळ झिराटच्या वतीने। आणि आपण पाहतोय एका बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर लेफ्ट हँड साईडला महिला कक्ष आहे आणि तेथे झिराट संघाला 12 चेंडूत जेव्हा 27 आवश्यकता होती तेव्हा त्यांना असं वाटत होतं कुठेतरी आपण जिंकतोय की हरतोय, जिंकतोय की हरतोय, अशा वेळेला 14 धावा आल्या। मग आता 6-13 राहिल्या ना, 14 आल्या मग 13 येतील असा एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये सुद्धा महिला वर्गामध्ये पाहायला मिळतोय। आणि त्याच्यामुळे बऱ्याचसा प्रेक्षक वर्ग जो आहे तो फकीरपाड्याच्या संघाला सपोर्ट करतोय किंवा त्याच वेळेला झिराटला सुद्धा सपोर्ट करतोय। हे जे काही वातावरण असतं ना ते फारच आल्हाददायक असतं, आनंददायक असतं। आणि म्हणूनच तर आपण म्हणतो ना, आपण खेळतो कोणासाठी तर आपल्या स्वतःसाठी खेळतो, त्याच वेळेला आपण जबाबदार त्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा असतो जो आपल्यावरती प्रचंड प्रेम करतो। आणि तेच तर मैदानात आपण पाहतोय। खेळ थांबू नका, तुमच्यासाठी वेळेची अवधी देण्यात आलेला आहे। 25 मिनिटांमध्ये 5 षटकं करायची होती आणि ती साधारण मिनिटं आता कम्प्लीट होत आलेली आहेत, पण आता सेकंड इनिंग आहे त्याच्यामुळे मी बोलत नाही। नेक्स्ट मॅचपासून मी नक्कीच आपल्याला या ठिकाणी सांगेन। 6 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज। तेजस आलाय गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम नवखार, पहिलाच चेंडू या षटकातील टाकत असताना नवखार विरुद्ध नवगाव, दोन्ही गावं आपण पाहतोय अगदी समुद्र किनारी आहेत, समुद्राची खारी हवा त्यांनी नक्कीच घेतली। तेजस हा चेंडू आपण पाहतोय पंच आमच्या दिशेने जरूर वळलेत याचाच अर्थ, आयसीसी लॉ नंबर 22 नुसार पंचांनी ह्या चेंडूला व्हाईटचा इशारा कळवलाय। धावफलकावरती एक धाव वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा। 6 चेंडू 12 धावा, महिना सुद्धा 12वा आहे, फक्त तारीख आपण पाहतोय चेंज आहे। अहो तेजसचा पुढील चेंडू, निखिल कवळे ऑन द स्ट्राइक, निखिल कवळेचा लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार, अपलातून फलंदाजी। याच साठी केला होता अट्टहास अशी एक कविता आहे आणि त्या ओळी या ठिकाणी समर्पक पूर्णपणे लागता येत त्या निखिल कवळेसाठी, कारण निखिल कवळेने संपूर्णपणे ही तयारी ठेवली होती की अलिबाग प्रीमियर लीगमध्ये माझी एक इनिंग अशी असेल की जी संपूर्णपणे त्या रात्रीमधली एक कमालीची एक जबरदस्त इनिंग ओळखली जाईल आणि ती नवगावची खासियत असणारी इनिंगसुद्धा निखिल कवळेने मैदानावरती दाखवून दिले। 5 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे, पण 6 धावांची आवश्यकता आहे, 6 धावांची आणि 5 चेंडू 6 धावांची गरज असताना तेजाला कमबॅक नक्कीच करावं लागेल। अहो तेजसचा एक कमबॅक चेंडू निखिलसाठी असणार का? निखिलचा यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला फटका, ऋषिकेश राऊत ते क्षेत्ररक्षण करतो, एक सिंगल धाव धावफलकावरती आली आहे। येथे आपण पाहतोय नक्कीच म्हणूया एक धाव मिळाली म्हणजे याचा अर्थ संदीप सर तेजसने नक्कीच या सामन्यामध्ये आपण पाहतोय या चेंडूवरती कमबॅक केलाय। अजून सामना जिवंत ठेवलाय, सामन्यामध्ये थोडीशी चुरस नक्कीच निर्माण केली आहे। येथे जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे। तेजसने एखाद चेंडू जर आपण पाहतोय एखाद दोन चेंडू जर निर्धाव टाकले तर आर एम सप्लायर झिराट संघासमोर थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव वाढू शकतो, परंतु मनीष मात्रे आपण पाहतोय, मनीष मात्रेकडे सुद्धा एक चांगली क्षमता आहे फलंदाजी करायची। तर पाहूया फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, टायमिंग होत नाहीये व्यवस्थित, चेंडू आपण पाहतोय बॅटच्या वरच्या बाजूस चेंडू लागतोय, मिडॉनच्या दिशेने चेंडू गेलाय। रोहित पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतोय, एक सिंगल धाव आली आहे, धावफलकावरती धावसंख्या वाढली, धावसंख्या झालेली आहे ती
65 धावा जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता। संदीप सर आपण पाहतोय 3 चेंडू 4 धावा, कालच्या रात्रीमध्ये सुद्धा एक सुंदर सामना अशाच पद्धतीने रंगला होता। पाहूया नवखारचा हा गोलंदाज तेजस। येथे निखिल कवळेने कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी, अफलातून इनिंग पाहायला मिळते। संदीप सर निखिल कवळेची एक पाहतोय झुंजार इनिंग, आर एम सप्लायर जिराट संघाला विजय संपादन करून देणारी ठरते।